टेंभुर्णे प्लेस क्लबच्या अध्यक्षपदी सुहास साळुंखे यांची बिनविरोध निवड. टेंभुर्णे येथील प्रेस क्लबच्या नूतन अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे सुहास काळुंखे तर उपाध्यक्षपदी दैनिक पुढारचे सिद्धेश्वर शिंदे बेंबळे तालुका माळा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुमित हॉटेलमध्ये टेंभुर्णे प्रेस क्लबची बैठक मावळते अध्यक्ष डी एस गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या बैठकीत नूतन पदाधिकारी एक वर्षासाठी निवडण्यात आले असून सचिव म्हणून दैनिक तरुण भारतचे रघुनाथ बनसोडे, खजिनदार म्हणून दैनिक पुढारीचे सदाशिव पवार यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष डी एस गायकवाड व नाना पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी पत्रकार सोपान ढगे यांनी पत्रकारावर होणारा हल्ला याबाबत कठोर पावले उचलून खंबीरपणे पत्रकारांच्या पाठीमागे उभा राहून आळीअडचणी व सामाजिक काम प्रेस क्लबच्या वतीने राबवण्यात यावे व नूतन पदाधिकारी यांनी करावे असे यावेळी आवाहन केले. तर नूतन अध्यक्ष सुहास साळुंखे यांनी मान्य करून टेंभुर्णे पत्रकार भवन उभारण्यासाठी मी माढा तालुक्याचे खासदार विजयशय मोहिते पाटील, आमदार बबनदादा शिंदे व संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार भवनासाठी जागा व निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे माढा तालुका अध्यक्ष अनिल जगताप, सतीश चांदपुडे, धनंजय मोरे, गणेश चौगुले, राजेंद्र केदार हे उपस्थित होते. अनिल जगताप, बीओ न्यूज, टेंभुर्णे.